इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा अभ्यासामध्ये अलंकार या व्याकरण घटकाचा अभ्यास करणार आहोत आपल्याला इयत्ता दहावीमध्ये रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार दृष्टांत अलंकार आणि चेतन गुणोक्ती अलंकार या चार अलंकारांचा अभ्यास करायचा आहे खरं तर भाषेचे अलंकार म्हणजे काय तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते त्याचं रूप खुलून दिसतं त्याच्या सौंदर्यात भर पडते त्याचप्रमाणे भाषाला भाषेला शोभा आणण्यासाठी आपण अलंकारिक शब्दांचा वापर करतो म्हणतात ना जे न देके रवी ते देके कवी मग असं लेखन हे अतिशय चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे शोभादायक आकर्षक उटावदार दिसू लागतं प्रभावी होऊन वाचकांच्या मनाला आनंद देतं याला अलंकारिक भाषा असे म्हणतात भाषा अधिक समृद्ध व्हावी आकर्षक व्हावी उठावदार व्हावी म्हणून कवी लेखक साधारणपणे मोहक व अर्थपूर्ण शब्दरचना करतात आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा आयुष्य हे सुखापेक्षा दुःखाने भरलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा एखादा कवी किंवा लेखक ते काव्यरूपात मांडेल एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे यात आकर्षकपणा वाढतो या गुणधर्मास भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेची दोन प्रमुख अंगे आहेत त्यानुसार दोन प्रकारचे अलंकार तयार होतात पहिलं अंतरंग आहे यामध्ये आशय आणि अर्थ दडलेला असतो आणि दुसरं बहिरंग आहे यामध्ये शब्दात सौंदर्य रेखाटले जाते यातून शब्द अलंकार होतो अंतरंगातून अर्थ अलंकार आणि बहिरंगातून शब्द अलंकार तयार होत असतो अलंकार शिकण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपमेयेचे चार घटक जे महत्त्वाचे आहेत त्यांची माहिती असणं गरजेचं आहे त्यातला पहिला घटक आहे उपमेय ज्याची तुलना करायची ते म्हणजे उपमेय दुसरा घटक आहे उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते म्हणजे उपमान तिसरा घटक आहे साधर्म धर्म दोन वस्तूत असलेला सारखेपणा दर्शवणारे शब्द आणि चौथा भाग आहे साम्यवाचक शब्द सारखेपणा दर्शवलेले शब्द साधारण धर्म म्हणजे दोन वस्तूत असलेला सारखेपणा आणि साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दर्शवलेला शब्द उदाहरण द्यायचं झालं तर एक वाक्य बघा माझ्या विद्यार्थ्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे आहे आता इथे उपमेय काय आहे तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते मग माझ्या विद्यार्थ्याच्या हस्ताक्षराची मी तुलना करतोय म्हणून उपमेय काय तर माझ्या विद्यार्थ्याचे हस्ताक्षर आता कोणाशी मी तुलना करणार आहे तर मोत्यासारखे म्हणजे मोत्याशी तुलना होणार आहे म्हणून उपमान हे मोत्यासारखे अजून एक वाक्य घेऊया आपण सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी आता इथे सावळेपणा हे सावळ्या रंगाचं हे उपमेय होईल कारण त्याची तुलना केलेली आहे आणि कोणाशी तुलना केलेली आहे तर पावसाळ्यामध्ये जे काळसर निळसर असं आकाश झालेलं आहे त्याच्याशी म्हणजेच इथे उपमेय आणि उपमान हे विद्यार्थ्यांना जर ज्ञात असेल चांगलं माहीत असेल तर पुढे अलंकार सहज सोपे होतात आपण पहिला अलंकार पाहतोय अलंकाराचं नाव आहे रूपक लक्षण आहे उपमेय व उपमान यार एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते अलंकार कोणता झाला रूपक अलंकार आता यामध्ये बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आहे त्यात भेद नाही लहान मूल आणि माती या दोन्ही गोष्टी अभेद आहेत असे वर्णन या वाक्यामध्ये दिसून येते म्हणून याला रूपक अलंकार असे म्हणतात परत एकदा अलंकाराचं नाव आहे रूपक लक्षण आहे उपमेय व उपमान एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुक चंद्रमा सकळी कांसी ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुक चंद्रमा सकळी कांसी आता इथे मुक आणि चंद्र या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात भेद नाही या दोन्ही गोष्टी म्हणजे एकच आहेत मुख हे चंद्रासारखं आहे आणि चंद्र हा मुकासारखा आहे चंद मूक चंद्रमा असा एकच शब्द आहे म्हणून नेते रूपक अलंकार झालेला आहे अलंकार व्यतिरेक लक्षण उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो उदाहरण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यात परमेश्वराचे नाव हे उपमेय आहे आणि याची तुलना अमृताच्या गोडीशी केलेली आहे इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचड आहे असे वर्णन दिसून येते म्हणून येथे व्यतिरेक अलंकार होतो अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करून देणारा काल्पनिक द्रव्य आणि त्यापेक्षाही ईश्वराचे नाव हे श्रेष्ठ आहे म्हणजेच उपमेह हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे इथे दर्शवलेले आहे परत एकदा अलंकाराचं नाव व्यतिरेक लक्षण उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो उदाहरणार्थ कामधेनूच्या दुग्धाहुनी ओझ हिचे बलवान कामधेनू म्हणजे ज्या गाईजवळ इच्छा प्रदर्शित केल्यानंतर ती सफल होते पूर्ण होते अशी ती गाय तिच्या दुधावनी ओज हिचे बलवान ओज म्हणजे चैतन्य तेज बलवान आहे असं इथे दर्शवलेलं आहे म्हणून काय सांगता येईल तर उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ दर्शवलेलं आहे येथे ते व्यतिरेक अलंकार होतो अलंकार दृष्टांत लक्षण एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला म्हणजे उदाहरण दिले जाते त्यास दृष्टांत अलंकार असे म्हणतात दृष्टांतात सादृश्य असते पण ते दाखवणारे साम्यवाचक शब्द नसतात उदाहरणार्थ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा आरावा ऐरावत रत्न थोरं त्यासी अंकुशाचा मार वरील उदाहरणामध्ये तुकाराम महाराजांनी अतिशय समर्पक असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे लहानपण हे कधीही श्रेष्ठच पण लहानपणी जीवन व्यवहाराच्या कोणत्याही चिंता नसतात आणि मोठेपणी मात्र अनेक दुःख यातना सहन कराव्या लागतात म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला मुंगीच्या रूपाने लहानपण दर्शवलेले आहे मुंगी लहान असली तरी तिला साखर खायला मिळते म्हणजेच सुख मिळतं तर मोठेपण हे हत्तीसारखं आहे हत्ती दर्शवलेलं आहे ते मोठेपणाला आणि या हत्तीला अंकुशाचा मार मिळतो म्हणजे यातना सहन कराव्या लागतात असं संत तुकाराम महाराजांनी या उदाहरणामध्ये दर्शवलेलं आहे या उदाहरणातून संत तुकाराम महाराज म्हणतात मुंगी साखरेचा रवा म्हणजे मुंगी लहान आहे तिला साखर खायला मिळते लहानपण असलं की आपल्याला गोड असे अनुभव येतात आणि मोठेपण असलं की त्याचे वाईट अनुभव आपल्याला येत असतात अलंकार दृष्टांत लक्षण एखादा विचार पटवून देण्यासाठी दिलेलं समर्पक उदाहरण म्हणजे दृष्टांत उदाहरण न करता पद अग्नीवर पडे न करी दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे ईश्वराच्या नावाने अनेक पातके नष्ट होतात अनेक पाप नष्ट होतात असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याला समर्पक दृष्टांत म्हणजेच उदाहरण देताना कवी म्हणतो न कळता पद अग्नीवर पडे न करी दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे म्हणजे सर्व पातके जळून जाणार आहेत केवळ ईश्वराच्या नामस्मरणाने अलंकार चेतन गुणोक्ती लक्षण निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतन गुणोक्ती अलंकार असतो उदाहरणार्थ चापा बोले चापा चालेना चापा खंत करी काही केल्या फुले ना वरील उदाहरणामध्ये आपल्याला असे दिसून येईल की चापा ही निसर्गातील निर्जीव वस्तू आहे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर वनस्पती सजीव असतात परंतु इथे भाषिक विचार लक्षात घ्या आणि भाषिक विचारामध्ये जी वस्तू जागची हलत नाही ती निर्जीव म्हणून इथे वनस्पती भाषिक विचाराने निर्जीव आहेत असा अर्थ घ्यायचा आहे आणि हा चापा माणसासारखे वर्तन करतो तो बोलत नाही तो खंत करतोय तो फुलत नाही अशा पद्धतीने त्याच्यावर आरोपण केलेला आहे सजीवाचं म्हणून इथे अलंकार झालेला आहे चेतन गुणोक्ती अलंकाराचं नाव चेतन गुणोक्ती लक्षण निसर्गातील निर्जीव वस्तू यांच्यावर सजीवांसारखे माणसांसारखे के आरोपण केले जाते तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो उदाहरणार्थ कुटुंबवस्तल येते हा कठी खांद्यावर घेऊन बाळे वरील उदाहरणामध्ये फणसाचे झाड हे भाषिकदृष्ट्या निर्जीव परंतु वैज्ञानिकदृष्ट्या सजीव आहे तरीही ते माणसासारखे कमरेवर खांद्यावर आपली फळे म्हणजे बाळे लगडलेल्या अवस्थेत घेऊन दारामध्ये उभा आहे असे आरोपण केले आहे तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण चार अलंकारांची माहिती घेतलेली आहे रूपक अलंकार व्यतिरिक्त अलंकार दृष्टांत अलंकार चेतन गुणोक्ती अलंकार प्रत्येक उदाहरणाचं आपण प्रत्येक अलंकाराचं आपण नाव लक्षण आणि उदाहरण असे दोन 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 आणि दोन एकूण आठ उदाहरणांसह तुम्हाला अलंकार शिकवलेले आहेत याचा अभ्यास करा धन्यवाद